आमदार रवि राणा यांच्या घरावर शिवसैनिक दगड मारतानाचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय. आमदार रवि राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर शनिवारी संतप्त शिवसैनिकांनी आंदोलन केलं आणि या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी दगडफेक केल्याचा आरोप आमदार रवि राणांनी केला होता. शिवसेनेच्या या आंदोलनाचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय आणि याच्यामध्ये शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख सुद्धा दिसत आहेत. या सगळ्या संदर्भात आणखी माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे आपल्याशी जोडले गेलेत. अनिरुद्ध, ही एक मोठी बातमी हाती येते आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये थेट शिवसेनेचे हे कार्यकर्ते आणि महानगर प्रमुख सुद्धा दगडफेक करताना दिसत आहेत. नक्कीच, आपण जर पाहिलं तर ज्या दिवशी नवनीत राणा रवि राणा यांना अटक झाली तेव्हा अमरावतीमध्ये आणि मुंबईमध्ये या दोनही ठिकाणी आमदार रवि राणांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जे आहेत ते जमले होते. आणि अमरावतीमध्ये जेव्हा शिवसैनिक आमदार रवि राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थानासमोर जमले होते तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणात पोलीस आणि आंदोलकांमध्ये पाचाबाजी झाली होती, राळा झाला होता. आणि याच दरम्यान तिथे शिवसेनेचे जे माजी महानगर प्रमुख आहेत प्रवीण हरमकर यांनी त्यांच्या घरावर एक दगड फिरकावतानाचा व्हिडिओ नुकताच युवा स्वाभिमान पक्षाच्या काही कार्यकर्त्यांकडनं सोशल मीडियामध्ये व्हायरल केलेला आहे. आणि त्यामध्ये स्पष्टपणे हरमकर जे आहेत ते रवि राणा यांच्या घरावर दगडफेक करताना दिसत आहेत. रवि राणांनी हा आरोप त्यांना अटक होण्यापूर्वीच केला होता की माझ्या घरावर दगडफेक झालेली आहे, तरीही शिवसेनेवर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही असा आरोप त्यांनी केला होता. आणि अशा प्रकारची कुठलीच घटना घडली नसल्याचं जे आहे ते पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र आता हा व्हिडिओ जो आहे तो युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेअर केलेला आहे आणि हाच पुरावा असल्याचं युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. निश्चित निश्चित अनिरुद्ध, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.